पाटील सर नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांग साहेब. पाटील अजित पंडितराव. गाव जिकेपूर, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. जिल्हा उस्मानाबाद. तर तारीख आहे 15 फेब्रुवारी 2020. होय. आज इथं आपल्या उसाच्या शेतामध्ये आलो होतो आपण. तर तुम्ही ह्या उसाला आपले ग्रीन प्लांट कंपनी जैविक खत वापरलात? होय, वापरले ना. बरं, कोणत्या जातीचं बेन आहे? 86 032. म्हणजे रोप लावले तुम्ही? रोप लावलो. किती झाले रोप लावून? आता हे रोप लावून दीड महिना झाला. दीड महिना झाला. तर ह्याला काय काय झालं? आपले ट्रीटमेंट काय काय झाले? काय याला पहिलं भूमी पॉवर घातलोय. पहिलं 12 किलो 1 एकर साठी. परत लावते वेळेस ड्रेसिंग केलंय. प्रीमियम आणि एसटी ड्रेसिंग झालंय. ड्रेसिंग झालेलं आहे. आणि भूमी पॉवर 12 किलो. भूमी पॉवर 12 किलो. परत आता सध्या काय चालू? आता सध्या तेच आहे. जीवामृत ग्रो नायट्रोकिंग आणि प्रीमियम. जीवामृत चालू होता. म्हणजे दुसरा डोस चालू होता इथे? दुसरा डोस चालू आहे. लावण करून किती झाले म्हणलं त्याला? दीड महिना झाले. बरं, त्याची काय कंडिशन काय मला सांगा थोडस. कंडिशन म्हणजे फुटवे बघा ना. फुटवे किती सांगा थोडं? फुटवे 1 2 3 4 5 6 7 फुटवे. 6 7 फुटवे. 6 7 फुटवे दीड महिन्यामध्ये. बर. पानं वगैरे काय म्हणते? पानाची उंची फार छान आहे. भरपूर चांगली आहे. चांगली. किती एकरचा प्लॉट आता? हे 12 एकरचा आहे. 12 एकरचा आहे. आणि इकडे पाठीमाग 7 एकरचा आहे. हे 8005 आहे. 8005 बेनलावन. बेनलावन. पूर्ण ऊस किती आहेत आपलं? 19 एकर. पूर्ण 19 एकरला तुम्ही ग्रीन प्लांटचे खत वापरला? प्लांटचे खत वापरलं. बर. ह्याच्या आधीचा अनुभव कसा तुमचा ग्रीन प्लांटचा? आता आपण 12-14 वर्षापासून ग्रीन प्लांट वापरतो ना. इथं उमरग्यात पहिलं तुम्ही कोण बी नव्हतं तेव्हापासून वापरताय. तुम्हाला कसं वाटतं, उत्पादन कसं वाटतंय? छान उत्पादन आहे. म्हणजे समजा रासायनिक पेक्षा 1.5 पटीनं उत्पादन आहे. वाढीव आहे. बर. खर्च अर्धा आहे. खर्च कमी आहे. उत्पादन जास्त आहे. अर्धा आहे रासायनिक पेक्षा. अर्धा आहे खर्च. बरं, आपल्या तालुक्यातले जे इतर शेतकरी आहेत जे अजून पण रासायनिकवरच अवलंबून आहेत किंवा रासायनिकशिवाय शेतीच करता येत नाही असं म्हणणारे शेतकऱ्यांना काय तुमचा संदेश काय? त्यांना आपण सांगू इच्छितो की बाबा, आपण आता हे रासायनिक हळूहळू कमी करायला पाहिजे. आणि जेवढं आपल्याला सेंद्रिय खत, समजा ग्रीन प्लांटचे म्हणा किंवा नेटसॉपचे म्हणा किंवा आणि कुठलेही, पण जैविकच वापरलं पाहिजे असं मत आहे माझं. बरोबर. ठीक आहे. तर आमचं अभियान आहे रसायनमुक्त शेती, विषमुक्त अन्न. त्याच्या अंतर्गत तुम्ही सामील झालात आणि पूर्ण शेतीवर सेंद्रिय शेतीची सुरुवात केलात, तर त्याबद्दल तुमचं धन्यवाद.